नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पास स्मिता संदर्भात हा व्हिडिओ बनवायचा आहे तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की सध्या ती गावाकडे गेलेली आहे खूप सारे एन्जॉय करत आहे आणि कसं असतं ना गावाकडचं वातावरण खूप छान असतं भरपूर सारे जनावरे घरातलं घरासमोरचं वातावरण ती सकाळ आणि शेत शेती शेत शेतामधील जो पीक असतं ते सगळं पाहून खूप छान वाटतं आणि सकाळ तर खूपच छान असते तिथली तर पहा खूप छान पद्धतीने ती सगळे व्हिडिओ अपलोड करत आहे परंतु आज त्याने एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये खूप ती टेन्शनमध्ये होते खूप रडत होती रात्रीचं तिने एक वाजता व्हिडिओ अपलोड केलेला आहे हो बारा बारा एकला तिने एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर त्याच्यामध्ये ती सांगत आहे की माझ्या भावाने मला घरामध्ये झोपायला जागा दिलेली नाही तर असं कसं असू शकतं ना हे चुकीचं आहे भावाचं जरी तिच्या काही गोष्टी चुकत असतील तरी पण एक भाऊ या नात्याने एका बहिणीसोबत असं नाही करायला पाहिजे आणि हा खरंच फॅमिली ड्रामा आहे का की खरंच ती असं करत आहे का म्हणजे ती बोलते ते खरं आहे की खोटं आहे हेही काही कळत नाही कारण की यापूर्वीच्या बऱ्याचशा गोष्टी तिच्या खोट्या होत्या किंवा ती जे काही बोलली होती बऱ्याच गोष्टी खोट्या निघालेल्या आहेत आणि खोटं बोलत असते पब्लिकशी म्हणून पब्लिकला असं वाटते की ती खोटं बोलते थापा मारते परंतु तिचे अश्रू तिचं जे रडणं होतं तिचं जे बोलणं होतं ते मला एक कुठेतरी असं वाटत होते की खरंच एक स्त्री म्हणून एका स्त्रीच्या भावना नक्की जाणून घेऊ शकते आणि मला असं वाटलं कुठेतरी ती खरं बोलत असावी आणि जरी जर ते जर घटना किंवा तिला तिच्यासोबत तसं काही म्हणजे तिच्या भावाने काही जे काही वर्तन केलेलं असेल आपण जे म्हणतो घराच्या म्हणजे घरामध्ये झोपू नको वगैरे जे काही म्हणत असेल तर हे चुकीचं आहे हे जे केलेलं असेल तर पूर्णपणे चुकीचं आहे कारण की जगामध्ये भाऊ बहिणीसाठी खूप काही करत असते पाठीराखा असतो तो आपल्या बहिणीचा खूप काही तिच्यासाठी करत असतो मग ही पण आपल्याला ही भावासाठी भरपूर करते पण हिचं कसं आहे ना प्रत्येक गोष्टी बोलून दाखवायची हिला सवय हिची खूप म्हणजे ती सवय खूप वाईट आहे पण तरीसुद्धा भावाने त्या त्या दिवशी किंवा तिला बाहेरगावी ती कुठे बारामतीला गेली होती तिला रात्री यायला बारा वाजले होते आणि उशीर आल्यानंतर मग तिनं भावानी तिला सांगितलं की घरात झोपायचं नाही वगैरे आणि मी तुझी जागा कशी हडप केली मी तुला कसं फसवलं असं तिला चिडवत असतो असं स्मिताचं म्हणणं आहे त्यानंतर स्मिता असंही बोलत आहे की पहा म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की मला आई वडील आणि भाऊ सतत भांडत असतात फक्त मला भाजी माझे भाऊ भांडत नाही तर मला स्मिताला एक असं सांगावं असं वाटत आहे की हे बघ तू वारंवार त्याच गोष्टी काढणे भावाची बदनामी करणे आईवडिलांचं हे त्यांनाही नावे ठेवणे त्याच गोष्टी तुला माहिती आहे ना तुझा भाऊ देणार नाही मग कशाला त्याच त्याच गोष्टी उघडात बसत असते तो एवढा तुला चिडवतोय आहे हिणवत आहे किंवा तुला चिडायला कार म्हणजे तो असं काहीतरी गोष्टी डिवचवतोय आहे तुला तो मग अशा गोष्टी तू वारंवार त्याच त्याच लाईव्हवरती किंवा व्हिडिओवरती बोलू नये असं माझं म्हणणं आहे आणि आहे ना तेवढा भाऊ तुला तेवढाच भाऊ आहे आणि तुझ्याकडं आहे देण्यासारखी परिस्थिती म्हणून तू जर तेवढे तीन चार लाखाची जागा आहे तुझी काही दोन तीन गुंठी तेवढी जागा जर दिली तर त्याला काही हरकत नाही असं मला वाटतंय कारण की कोणत्या पण भावाला असं वाटतं ना जर असेल तर माणूस अपेक्षा ठेवतोच प्रत्येक वेळी भावानंच भा बहिणीसाठी करावं असं काही नाही बहिणीकडे असेल तर बहिणीने भावासाठी करावी मदत कारण की परिस्थिती जर असेल भावाची गरीब तर आणि बहिणीची जर चांगली असेल तर कुठेतरी दोन रुपयाचा आधार किंवा काही मानसिक शारीरिक सगळ्या गोष्टीचा आधार बहिणीनंसुद्धा सुद्धा भावाला द्यायला हवा असं एक माझं वैयक्तिक मत आहे तर स्मिता खूप रडत होती आणि खरंच माझी परिस्थिती पहा तुम्ही डोळ्यांनी पहा माझी काय हालत आहे या सगळ्या गोष्टी ती आपल्या व्हिडिओमध्ये सांगत होती तर एकंदरीत हे सगळं पाहून तुम्हाला काय वाटतंय किंवा जे गोष्टी मला वाटल्या ते मी व्हिडिओद्वारे ते व्यक्त केलेलेच आहे तर तुमचं काय मत आहे ह्या गोष्टी खरं असेल की खोटं असेल स्मिता बरोबर आहे की चुकीची आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंट्सद्वारे मला नक्कीच सांगू शकता तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद